आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माहित नाहीये का अजून? नाही ना, ते सईने आम्हाला सांगितले कोणालाही सांगू नका, इथे चोरी झाली येते. टाकीतच दिली, कोणाला सांगूच देत नाही येते. ओ आय सी. मी काय म्हणते, मी करू का जानकी ताईने फोन? आई सांगते त्यांना चोरी झाल्याच. मी गाडी लावते तिकडे, बरखा उडेल काय? नाही नाही, तू काही गाडी लावायची गरज नाही. जोपर्यंत मी काही सांगत नाही ना, तोपर्यंत तुझी गाडी तुझ्याकडेच ठेवायची. मी सांगेन तेव्हाच हालचाल करायची. बरं, तुम्ही म्हणाल तस. सई ही गोष्ट अजून किती काळ लपवून ठेवते ना, ते मी पण बघतेच. झालंय माझं बोलो, फोन ठेव आता. बाय. हॅलो. हॅलो तुषार. हां बोल सई. ऐक ना, काही पत्ता लागला का? माझा तपास सुरू आहे. हाताला टॅटू असणाऱ्या काही चोरांना मी पकडलंय, पण तू सांगितल्याप्रमाणे यांच्यापैकी कुणाच्याही हातावरती स्कॉर्पियन टॅटू नाही आहे. पण तू काळजी करू नकोस, लवकरच त्या चोराला आपण शोधून काढू. ठीक आहे. आणि तुषार, थँक्यू सो मच. खरंच तुझी खूप मदत होते आहे मला, पण थोडी जरी काही माहिती मिळाली तर मला लगेच कळवा प्लीज. शुअर. बाय बाय. सांग कोण आहे तो चोर, बोल बोल कोण आहे तो चोर. काय झालं सई, तुम्ही मला बोलवलं? हो, ते या फाईलवर तुमची सही हवी आहे, एकदा चेक करून घ्या प्लीज. सई. हा काय झालंय, तुम्ही ठीक आहात ना? हो मी ठीक आहे. नाही तुम्ही ठीक नाही आहात. सकाळपासून बघतोय, जरा डिस्टर्ब वाटतंय, कामात अजिबात लक्ष नाही आहे. काय होतंय, शेअर करा माझ्या बरोबर. मला काय झालं नाही, मी ठीक आहे. सई जर तुम्ही ठीक असता ना, तर ही ऑलरेडी सही केलेली फाईल मला आज परत सही करायला दिली नसते तुम्ही. इतकी सिली मिस्टेक तुम्ही कधी करू शकत नाही सई. काय होतंय सांगा ना मला प्लीज. सॉरी सर, ते गडबडीत. सॉरी म्हणू नका प्लीज. काय झालंय ना ते सांगा मला, काय झालंय तुम्हाला? नाही काहीच नाही, ज्या फाईलवर सही करायची ना ती फाईल तिकडे आहे, मी देते तुम्हाला लगेच. आलेच काय काय झालं? पाणी पाणी पाणी. आणि शांत हो आई, नको इतका विचार करूस. वरून काय होत बसलं रे हे सगळं? आई आई हो, तू काळजी करू नको, सगळं काही नीट होईल. हे गो माऊली आहेत पाठीशी, ते सगळं काही नीट करतील. मला तुझं वाईट वाटतंय रे, माझ्यामुळं किती सहन करावं लागतंय तुला. मधु मला माफ कर. ताई अगं काय बोलतेस तू हे? अगं तुमच्यामुळे माझं जगणं सुसह्य आहे. हे बघ, तुम्हाला जसा माझा आधार वाटतो ना, तसा मला देखील तुमचा आधार आहेच की. खरं सांगू का,
मला सईची खूप काळजी वाटते. ज्या आयुष्यातली संकट काही संपतच नाहीये. देवांश्रवांचा वाढदिवस आहे म्हणून किती खुश होती बिचारी, आणि हे सगळं घडून बसलं. जानकी ताईंनी मोठ्या विश्वासानं सोन्याची जबाबदारी माझ्यावर टाकली होती, पण मी ताई पूर्ण करू शकले. ते सोनं चोरीला गेलं. आता हे तिच्या सासरी कळल्यावर सईला किती बोलणी ऐकून घ्यावी लागतील. असं काही होणार नाहीये. तो सईचा मित्र आहे ना पोलिसामध्ये, तो त्या चोराला पकडून काढेल. मला सांग, सई सगळ्यांची एवढी काळजी करते, सगळ्यांना मदत करते, मग आता ती अडचणीत आहे म्हटल्यावरती तिला पण मदत करतीलच का ते लोक? मधू, ते चोर पकडले जातील खरेच? अगं आई, ते नक्की पकडले जातील. आणि ताई काय म्हणते नेहमी आठवत आहे का? कायम पॉझिटिव्ह विचार करायचा म्हणजे सगळं चांगलं घडतं. आता तूही पॉझिटिव्ह राहा आणि मुळात मनात ज्या सगळ्या शंका आहेत ना त्या विसरून जा. होईल सगळं नीट. काय झालं मॅडम? मला काय झालंय? पण तुला काय झालंय? मला नाही, काहीच नाही झालं. का मॉन सई, तुझे डोळे किती खोल गेल्यासारखे वाटतात. खूप रडलीस का तू? नाही रडले मी, आणि काहीच नाही झालंय मला. तुला एक सिक्रेट सांगू? देवांसाठी घेतलेलं सोनं चोरीला गेलंय हे कळलंय मला. ही मामी पण ना उत्तम करते हे सगळं. मी सांगितलं होतं की कोणाला सांगू नकोस म्हणून. टेन्शन नको घेऊस, मी घरात कोणालाही सांगणार नाही. देवांशच्या बर्थडेच्या दिवशी मला मज्जा बघायची आहे. आता बघूया.